नमस्कार स्वागत हो आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर गणेश शिंदे मोहोळ आणि त्यांची जी पत्नी आहे योगिता ताई यांच्या दोघांच्या संदर्भात बोलायचं आहे त्यांचं चॅनल आहे आणि जवळजवळ ते सात आठ लाखापेक्षा जास्त त्यांचं मोठी आयडिया आहे आणि हल्ली ते खूप इकडे तिकडे फिरत असतात बरोबर इत्यात ते त्यांच्या कष्टाने फिरतात आणि पब्लिक त्यांना सपोर्ट करतो आणि कष्ट त्यांचं असतं त्यामुळे तिथपर्यंत ते गेलेले आहेत मान्य आहे परंतु ते काय होतं काय करतात माहिती आहे का तुम्हाला प्रत्येक वेळी ते नवी एखादी वाईट कमेंट्स आली की त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवतात आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की व्ह्यूज कमी आले की मग तुम्ही असं काहीतरी करता पाठीमागच्या दोन व्हिडिओला पहा त्यांच्या आणि आजच्या व्हिडिओला पहा भरपूर व्ह्यूजमध्ये फरक आहे कुठेतरी व्ह्यूज कमी आल्या की लगेच काहीतरी हे लोक नवीन नाटक काढत असतात आणि हो ते काही का, का करेन ना त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही परंतु पब्लिकशी बोलण्याची त्यांची जी पद्धत आहे ती खूप बदललेली आहे आणि बऱ्याच जणांचं लोकांचं हल यूट्यूबवरती असंच होत चाललेलं आहे की ज्यांना खूप मोठी आयडिया झाली खूप मोठा पैसा मिळायला लागला की त्यांची बोलण्याची स्टाईल ही लगेच बदलते तर पा लोकांचं असं म्हणणं आहे की सारखं फिरतो सारखं फिरतो मौज मजा करतो असं लोकांच्या जीवावर वगैरे असं भरपूर काही त्यांना कमेंट्स करतात तर त्या दादांनी आज त्यांच्या कमेंट्सला रिप्लाय असा दिला की पहा आमच्यावर जाणाऱ्या लोकांना तुमचा धूर निघत आहे तुम्ही एवढं जळत आहेत आणि तुम्ही पण फिरा ना तुम्ही पण फिरा तुमच्या तुम्ही, तुम्ही कशाला पैशावर पैसे थप्पे लावून ठेवताय तुम्हाला कोण नको म्हणते फिरायला आमच्याकडे आहेत पैसे आम्ही फिरतोय तुम्ही पण फिरा म्हणजे त्यांचं हे वाक्य कुठेतरी आहे ते मला खटकलं वैयक्तिक मला तरी ते आवडलेलं नाही कारण की लोकांकडं पैसे असतात त्यांच्याकडं असतात ते जातात त्यांच्याकडं पैसे नाही त्यांनी काय करायचं तुमच्याकडं तुम्ही पण तुम्ही कशाला थप्पी लावताय तुम्ही पण असतील तु, तु तुम्ही पण फिरा तुम्हाला कोण नको म्हणत आहे ही जी बोलण्याची पद्धत आहे स्टाईल आहे ती खूप बदललेली आहे कारण की तुम्ही सुरुवातीला पत्र्याच्या घरामध्ये दिवस काढलेले आहेत हे लक्षात ठेवा आपण कोणत्या परिस्थितीमधून पुढे गेलेले आहोत त्याचं भान ठेवा आपल्याकडं दोन रुपये आले म्हणजे आपण आपली बोलण्याची स्टाईल किंवा आपण आपली बोलण्याची पद्धत नाही बदलावी असं तरी मला वाटत आहे आणि आत्तापर्यंत मला तुमच्याबद्दल खूप चांगला आदर वाटायचा तुम्ही खूप पुढे गेलेला आहात आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं गर्व नाही असं नेहमी वाटायचं परंतु कुठेतरी असं वाटत आहे की तुम्हालाही पैशाचा गर्व झालेला आहे आणि हो तुमच्याकडं पैसा आलेला आहे म्हणूनच तुम्ही लोकांना असं म्हणताय की तुम्ही फिरा तुम्हाला कोण नको म्हणताय तुम्ही कशाला थप्पी लावून ठेवताय अरे लोकांकडं पैसा असतो असला किंवा जर असल्यावर त्यांना सांगायची काय गरज आहे लोक आपोआप फिरतात ज्या ज्या म्हणजे जे लोक बोलतात किंवा ज्यांच्याकडं पैसा आहे त्या लोकांना म्हण बोलणं ठीक आहे परंतु ज्या लोकांकडं पैसाच नाही त्या लोकांना काय करायचं त्यांनी कसं फिरायचं त्यांना त्यांच्याकडे नाही आहे तुमच्यासारखा पैसा त्यामुळे तुम्ही जे कुठे तुमच्या भरपूर काही गोष्टीमध्ये बोलत आहात ना ते चुकीचं बोलत आहात आणि हो दुसरी गोष्ट अशी की तुम्ही प्रत्येक वेळी एक कमेंट काहीतरी अशी वाईट घेता आणि त्याच्यावरती रिप्लाय देतात देतात पण भरपूर सारे लोक असे आहेत की खूप छान छान कमेंट्स करतात त्यांच्या कमेंट्सला का बरं नाही रिप्लाय देत त्यांच्या कमेंट्सवरती का बरं नाही व्हिडिओ बनवत पण कुठेतरी व्ह्यूज कमी आले की काहीतरी तुमचं हे नवीन प्रत्येक वेळी ठरलेलं एक ड्रामा असतो आणि हे पब्लिक एक आपण जे तो पब्लिसिटी स्टंट असतं लोकांना किंवा ह्या पब्लिकला सगळं करतो तुमची बोलण्याची का जी काही हावभाव किंवा जी पद्धत आहे ती पूर्णपणे चेंज झालेली आहे तुम्ही आज जे बोलताय ना ते फक्त पैशा आणि पैशामुळं तुम्ही एवढं चेंज म्हणजे बोलणं तुमचं बदलू शकत आहे त्यामुळं थोडंसं आपणही त्या परिस्थितीमधून गेलेलो आहोत लोकांच्याही परिस्थितीचा विचार करावा आणि त्यानुसार बोलावं असं एक माझं वैयक्तिक मत आहे पहा तुमचं सर्वांचं याच्यावरती काय मत आहे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद